मित्रांनो नमस्कार, मॅथ संगरे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे आणि आपल्याला जे इयत्ता दहावीचं मूल्यमापन करायचं आहे मित्रांनो, ऑनलाईन मार्क्स भरायचे आहेत, तर ते नेमके मार्क्स कसे भरायचे आहेत, तर ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करतो आहे, तर त्यावर या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज या वेबसाईटवर जाऊ शकता आणि जे मार्क्स तुम्हाला फिल करायचे तर ते खूप काळजीपूर्वक फिलअप करायचे। तर सुरुवातीला आपण लॉग इन करूया। बघा, लॉग इन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, यूजर नेम। जे इयत्ता दहावीचे फॉर्म भरत असताना तुम्ही जे आवेदनपत्र भरलेले आहेत तर त्यामध्ये जी यूजर नेम आणि पासवर्ड जो यूज केलेला होता तर तो तुम्हाला यूज करायचा आहे। त्यानंतर ही जी टेक्स्ट तुम्हाला दिसते यावर क्लिक या ठिकाणी याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर याला लॉग इन करायचं आहे। आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण लॉग इन करणार तर त्यावेळेस तुम्हाला वरती तीन टॅब दिसत आहेत, बघा, होम, रिपोर्ट्स आणि लॉगआउट। तर आपल्याला लॉगआउट हे सगळ्यात शेवटी करायचं आहे, तर या तीन टॅब तुमच्या लक्षात आले असतील। आता नेहमीसाठी तुम्हाला होमवर लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो। बघा, यामध्ये जे टाईप्स दिलेले आहेत या टाईप्समध्ये आपल्याला काय दिसतं आहे, बघा, सुरुवातीला आहे रेग्युलर स्टुडंट। ओके, रेग्युलर तुमच्या शाळेमधून जर रिपीटर असतील, प्रायव्हेट असतील, तर हे सुद्धा तुम्ही यामध्ये फिल करू शकता मार्क्स यांचे। तर जे रेग्युलर स्टुडंट आहेत, सुरुवातीला आपण रेग्युलर स्टुडंटचं बघूया आणि नंतर आपण रिपीटरचं सुद्धा बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बट आता सध्या रेग्युलरचं मी तुम्हाला सांगतोय। बघा, आपण रेग्युलरवर क्लिक करूया। आता ज्यावेळेस आपण रेग्युलरवर क्लिक करणार तर त्यावेळेस आपल्यासमोर आपण जेवढे आवेदनपत्र भरलेले आहेत बोर्डाचे दहावीचे तर त्या सर्व मुलांचे आणि मुलींचे नावं येणार। तर आपण या रेग्युलरवर क्लिक करूया। तर मित्रांनो, तुमच्यासमोर हे जे नावं दिसत आहेत तर हे नावं आपण भरलेले फॉर्म आहेत आणि याला थोडं ब्लर केलं आहे मी, कारण हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत सर्व। पण समोर तुम्हाला हे दिसत आहे की यामध्ये आपल्याला एक फिल मार्क्स नावाचं एक टॅब दिसत आहे प्रत्येक विद्यार्थ्यासमोर, म्हणजे यामध्ये जे स्टुडंट आहेत वन नंबरचा विद्यार्थी फिल मार्क्स। ओके, तर स्टेप बाय स्टेप आपण हे मार्क्स भरणार आहे। तर सुरुवातीला आपण हा जो एक नंबरचा विद्यार्थी आहे याला फिल मार्क्सवर क्लिक करूया। बघा, हे फिल मार्क्सवर आपण क्लिक केलं तर मित्रांनो, विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशी मार्कशीट ओपन होणार आहे त्या विद्यार्थ्याची। आता बघा, यामध्ये सुरुवातीला दिलेले आहेत सब्जेक्ट, बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यानंतर मॅथमॅटिक्स 1 आणि 2, सायन्ससुद्धा 2 पार्ट आपल्याला दिलेले दिसतात, सोशल सायन्स आहे तर याचेसुद्धा 2 पार्ट आहे, इतिहास आणि भूगोलचे, आणि नंतर आहे मित्रांनो आपले ग्रेडचे विषय आहे ना। तर जर नवीन असाल तर आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा। आता बघा, सुरुवातीला आपण काय करूया तर जे मराठीचे मार्क्स आहे तर ते कसे फिल करायचे ते बघूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला हे 100 जे मार्क्स आपल्याला आपण 9वीमध्ये या विद्यार्थ्याला टाकलेले होते तर ते मराठीमधले गुण या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत। आता हे जे समोरचं जे दिसतं तुम्हाला ब्लँक सुटलेलं तर ज्यावेळेस आपण 100 पैकी या ठिकाणी गुण टाकू तर त्यावेळेस त्याचं आपोआप कन्वर्जन होऊन ते गुण या ठिकाणी येणार आहे। ओके, आता बघा पुढचा जो रकाना दिसतो आहे आपल्याला तर यामध्ये आपल्याला जे आपण 30 पैकी त्याला गुण टाकलेले आहेत 30 पैकी तर ते या ठिकाणी टाकायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 20 पैकी म्हणजे अंतर्गत मूल्यमापन जे गुण टाकायचे मराठीचे। ओके, ज्यावेळेस आपण हे सगळं फिल करणार मराठीसाठी पहिल्या विद्यार्थ्यासाठी तर त्यावेळेस त्याची जी टोटल आहे तर ती ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे। बघा, ही जी टोटल आहे ना तर ही येणार। बघा, आता हे झालं मराठीबद्दल। आता सेम तुम्हाला हिंदीचं करायचं आहे, म्हणजे सुरुवातीला जे 100 मार्क आहेत ते 9वीचे मार्क्स मिळालेले 100 पैकी किती ते टाकायचे आहेत। नंतर तुम्हाला हा जो रकाना आहे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या तर हे आपोआप कन्वर्ट होऊन येणारे गुण, म्हणजे जर का 100 पैकी 50 असतील तर या ठिकाणी 50 पैकी 25 गुण या ठिकाणी येतील। ओके, हा जो रकाना आहे तर या ठिकाणी 25 गुण येतील यामध्ये। जर इकडे जर 50 आपण टाकले तर हे 25 यायला पाहिजे, हाफ व्हायला पाहिजे, निंपट व्हायला पाहिजे। नंतर 30 पैकी गुण भरायचे आणि 20 पैकी गुण भरायचे आणि जी टोटल आहे तर ती टोटलसुद्धा या ठिकाणी येणार आहे त्या विद्यार्थ्याची। तर हे झालं हिंदीबद्दल। थोडं आपण गणित आणि विज्ञानबद्दल बोलूया, ठीक आहे ना, इंग्लिश आणि हे सर्व सारखं आहे तिन्ही लँग्वेज। बघा, आता गणितमध्ये नेमकं काय करायचं आपल्याला तर आपले जे गुण आहेत तर ते गणित 1 पेपर 50 मार्काचा, 2 पेपर 50 मार्काचा, 9वीचा, तर त्यामुळं आपल्याला 50-50 मार्क गणित 1 गणित 2 टाकायचे, त्याचं रूपांतर 25 या ठिकाणी ऑटोमॅटिक होणार आहे। ओके, 25 ते ऑटोमॅटिक होणार। बघा, वरती तुम्हाला दिसतं हे कन्वर्जन ऑफ मार्क आउट ऑफ 50 R1 हे दिलेला आहे रकाना हा। आता समोर आपल्याला 15 पैकी गुण भरायचे मित्रांनो, 15 पैकी गणित 1 ओके, 15 पैकी गणित 1 गुण भरायचे, 15 पैकी गणित 2 गुण भरायचे आणि दोन्हीचं अंतर्गत मूल्यमापन हे 20 मार्काचं आहे एकत्रित, म्हणजे 10-10 वेगळं नाही केलेलं,
तर जे आपण स्वाध्याय वगैरे हे सगळं प्रकल्प वगैरे करून घेतो तर ते दोन्ही एकत्रित 20 मार्क भरायचे आपल्याला आणि टोटल आपल्याला समोर दिसणार आहे. बघा या ठिकाणी टोटल येणार त्याची, तर ही जी टोटल येणार गणितची तर ही या ठिकाणी समोर येणार. ओके, आणि हा जो येणार हा ब्लँक सुटणार आहे आपला, यामध्ये काही येणार नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा सायन्ससाठी सुद्धा सेम कंडिशन आहे. बघा तुम्हाला 50 पैकी गुण टाकायचे, 50 पैकी गुण टाकायचे म्हणजे सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 15-15 पैकी सुद्धा गुण टाकायचे 1 आणि 2 आणि 20 पैकी डायरेक्ट टाकून द्यायचे दोन्हीचे एकत्रित आणि टोटल नंतर मग समोर येणार आहे. ओके, तर हे झालं मित्रांनो सायन्सबद्दल. आता थोडं आपण समोर जर गेलो तर या ठिकाणी सोशल सायन्स म्हणजे दोन विषय परत इतिहास आणि भूगोल. तर इतिहास आणि भूगोलचे मार्कसुद्धा आपल्याला गणित आणि विज्ञानसारखेच भरायचे आहेत. बघा 50-50, 15-15 आणि टोटल मग समोर 20 पैकी एकत्रित टाकून द्यायचे. बघा तर या ठिकाणी सुद्धा हा जो रकाना आहे तर या ठिकाणी आपल्याला ब्लँक दिसत आहे. ओके, आता राहिलं आपले ग्रेडचे सब्जेक्ट. आता ग्रेडचे सब्जेक्ट नेमके बघा ग्रेड 1 आहे तर ग्रेडचे सब्जेक्टचे आपल्याला काय करायचं ग्रेडच्या सब्जेक्टचं नेमकं, तर आपण जर या ठिकाणी स्क्रोल केलं आणि समोर जर बघितलं तर हे सिलेक्ट दिसतं. आता सिलेक्ट केल्यानंतर ABCD कोणता ग्रेड तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला दिलेला आहे तर तो तुम्ही टाकू शकता पहिल्या सब्जेक्टसाठी. ओके, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन अर्थात आपण त्याला PT म्हणतो. नंतर सेल्फ डेव्हलपमेंट अँड आर्ट्स हे जे आहे ते या ठिकाणी सुद्धा आपण ग्रेड टाकू शकतो ABCD. ओके, आता राहिलं सगळ्यात शेवटचं ग्रेड 3, तर यामध्ये प्रत्येक शाळेचे वेगवेगळे सब्जेक्ट असू शकतात. तर त्यामुळं आपला नेमका आपल्या शाळेसाठी सब्जेक्ट आपण कोणता निवडलेला आहे तर तो यातून आपल्याला निवडायचा आहे. बघा हे दिसतात सब्जेक्ट, तर तुम्हाला एक सब्जेक्ट तुमच्या शाळेचा निवडायचा आहे आणि त्याचासुद्धा ग्रेड इथं समोर तुम्हाला टाकायचा आहे. हे सर्व झालं की तुम्हाला दोन टॅप दिसत आहेत. उजव्या कोपऱ्याला क्लोजचं बटन दिसतं आहे. ओके, आणि इकडं डाव्या बाजूला दिसतं आहे सबमिट. बघा सबमिट, एकदा सगळं टॅली एकदा सगळं आपण जे भरलेले मार्क्स आहे तर ते आपल्या मूल्यमापन पंजीवर किंवा आपण जे आत्ता रजिस्टर बनवलेलं आहे तर त्यावर जसाच्या तसं आहे का तर ते बघून घ्याल एकदा आणि नंतर मग सबमिटवर क्लिक कराल. ओके, ज्यावेळेस तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तर त्यावेळेस कन्फर्म आहे का हे विचारणार बोर्ड आपल्याला, आणि ज्यावेळेस आपण हे कन्फर्मवर सबमिट करू कन्फर्म करून त्यावेळेस ते फायनल झालं त्याला एडिट करता येणार नाही. म्हणजे एकदा आपण विद्यार्थ्याचे मार्क सबमिट केले की ही पूर्ण मार्कशीटच सबमिट झालेली विद्यार्थ्याची एका विद्यार्थ्याची, तर त्यामुळं परत आपल्याला याला एडिट करता येणार नाही. तर त्यामुळं काळजीपूर्वक याला सबमिट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.